आमच्या डोक्यावरचं छत्र अबाधित ठेवायचं असेल तर तुम्हाला आधी तलवार हाती घेतली पाहिजे. नाही ते पटतंय मला, पर असं कसं बाजूला ठेवायचं? ते कोणा मातबराच्या हाती आम्ही सोपू? पर असा कोण? सरदार पिलाजी राजे शिर्के. या मामा साहेब. मामासाहेब, तुमचं आमच्यावर मायेचं छत्र आहे, आता दरबारातलं छत्र धरा. राज, मोठी जबाबदारी दिलीत, मोठा भार टाकला, पण सर्व दरबारासमोर मी तुम्हाला शब्द देतो, आम्ही छत्र धरू ते वज्र असेल, त्यातून कोणती बी वाईट शक्ती दुष्ट शक्ती तुमच्या आजूबाजूला मी फिराकणार नाही. पै शिरक्यांची पोरं राजासाठी कटून मारत्याल, तुमच्या जीवाला पोटभर जखम करू देणार नाही. ही जगात ज्यांनी आई शिरकायची आम्हाला आण आहे. मामासाहेब, राजे शिर्के घराण्याबद्दल विश्वास आहे आम्हाला. राज, माझी एक नाही दोन नाही तर चारी पोर, वाघोजी, गणोजी, संभाजी आणि देवजी यांचं कडं तुमच्या भोवती कायम असल. ती खात्री आहेच, खर तर आम्ही शिर्के सरदारांसाठी वेगळी जबाबदारी ठरवली होती, पण असू द्या, छत्र धरण्याची मोठी जबाबदारी अचानक त्यांच्यावर आली. आता एवढ्यावरच ठकू नये म्हणजे झालं. या पिलाजीराव, या तुमच्या सारखा यमानी माणूस शोधून सापडायचा नाही. या दरबारात तुम्हास निस्तबूत देतो का पहिलं आमचं रगत सांडल या भूमीवर, पहिलं आमचं बलिदान असेल या रयतेच्या स्वराज्यासाठी. आणि आम्हाला ओलांडल्याशिवाय माझ्या राजा तुझ्या पावतर कुणाला मी येऊ देणार नाही. तुमच्या कपाळी लागलेला यो रक्ताचा गंध बलिदान दिलेल्या प्रत्येक मराठी माणसाचा आहे. त्यो शिवछत्रपतींच्या आशीर्वादानं अबाधित राखण्यासाठी आम्हाला बळ मिळू दे माझ्या राजा. हर हर महादेव.
दरबारातील शिवभक्तांनो, मर्द मावळ्यांनो, रणझुंजारांनो, आज आम्ही स्वराज्याच्या सिंहासनावर बसलो. मंचकारोहण केलं ही मंगल गोष्ट, पण कोणत्याही मंगल गोष्टीला आईचा आशीर्वाद लाभला तर तिचं मांगल्य कैक पटीनं वाढतं. असाच आशीर्वाद स्वराज्याला आऊसाहेबांचा होता. त्यांच्या असण्यानं स्वराज्यात मांगल्य होतं, पावित्र्य होतं, नैतिक अधिष्ठान होतं. आणि म्हणूनच राजाला आई असते, त्याप्रमाणे राज्याला राजमाता हवीच. स्वराज्याच्या पहिल्या अभिषिक्त महाराणी आमच्या सोयरा मातोश्री या स्वराज्याच्या राजमातोश्री असते. धन्य झालो आम्ही मातृभक्ती पाहून. पोटी जन्माला आले नाही, पण मातृ ऋण फेडलं शंभुराजांनी. दुधाचं पान फिटलं, आईपणाचा मान राखला, यातच समजाल. राजश्री, राजमाता, सोयरा मातोश्रींचा विजय असो. राजश्री, राजमाता, सोयरा मातोश्रींचा विजय असो. राजश्री, राजमाता, सोयरा मातोश्रींचा विजय असो. शंभुराजे, आमचा तुम्हाला आशीर्वाद, लाख लाख आशीर्वाद. खरंच दादासाहेब, मन आभाळ एवढं आहे तुमचं. एवढं होऊनही न्यायात मानापानात पक्षपातीपणा नाही केला तुम्ही. होर आहेत दादासाहेब, गर्व वाटतो आम्हाला. एकूणच काय बदलायचं नाही धोरण दिसते शंभुराजांच. फक्त तो डोमकावळा पायरीवर जाऊन बसलाय ना. बसू द्या हो, त्याला हड्या हड्या म्हणेपर्यंत ते थांबणार नाही. त्यात मोरोपंतच ती घेरी आली. आधीच दुष्काळ, त्यात फाल्गुन मास अशी तारा झाली. स्वराज्यातील महत्वाचं पद कुलमुख्त्यार पद हे महाराजांनी दिल्याप्रमाणेच आम्ही येसुबाई राणी साहेबांकडे कायम ठेवत आहोत.
आमच्या ताईसाहेबांनी कुलमुक्त्यार्पद. म्हणजे आता वतन आमच्यापासून बोटभर अंतरावर राहिले. वतन देतील? देतील म्हणजे बघा की एकीकडे शिरक्यांनी छत्र धरले आणि इकडे कुलमुक्त्यार्पद बी आमच्याच खरा. आता का नाही मिळणार आमसनी वतन बघशील तुम्ही. बेल भंडारणा. बेल भंडारा म्हणजे खास जबाबदारी दिसती या. होय. कोण आहे मानकरी? छत्रपतींचे जावई. बघितलं का हरजीराजे माडिक आपल्या ताजी साहेबांनी समधी कसर भरून काढली. आता पुकारा झाला की आम्ही मोहर होणार आणि त्यो वतनाचा बेल भंडारा उचलणार. भाईसाडू उचला. नाही नाही म्हटले पण समध्यात समक्ष दरबारात आमसने वतन दिलं. आमच्या ताजी साहेबांचं मन लई मोठं आहे. हे बघा जे हाय ते हाय जे नाही ते नाही. नका राजे नका. आमच्या माहेरची माणसं म्हणून छत्रपतींचा वतन देण्याचा पायंडा बदलू नका. आणि वतनाबद्दल घरातलं दुसरं कोणीही आग्रही नाही. ना वाघोजी भाऊ, ना देवजी भाऊ, ना तुमचे नावकरी. नका राजे नका. काय हरजी राजे, सांगितलं होतं का नाही पाठपुरावा केल्याशिवाय काही मिळत नाही? जी अभाग्यवानच तुम्ही. अहो आम्ही सारखं सारखं मागत राहिलो म्हणून मिळाले. मुळात हा सन्मान ते छत्रपतींचे जावई आहेत म्हणून नाही तर ते कर्तबगार पराक्रमी आहेत म्हणून आहे. मुळात त्यांची चिकाटी एखाद्या प्रांताच्या भल्यासाठी केलेला पाठपुरावा, तलवारीच्या जोरावर एखाद्या प्रांताची व्यवस्था लावणं हे जोखमीचं काम. ते करण्याची पूर्ण क्षमता. बोला शंभुराजे. आता बोला म्हणजे आम्ही हत्तीवरनं साखऱ्या वाटायला रिकामा. बोला. आम्ही दक्षिण प्रांताची जबाबदारी अशा व्यक्तीकडे सोपवत आहोत ज्यांच्यामध्ये त्याग पराक्रम स्वामीनिष्ठा ओतप्रोत भरली आहे. ते म्हणजे हरजीराजे महाडी. हरजीराजे उचला बेल भंडार. हरजीराजे
राज आपण फक्त आमचाच नाही तर समस्त माडिकांचाच गौरव केलाय. आजचा ह्यो मान मरतब आमच्या मावळ मुलकातल्या हरेक माडिकाच्या आयुष्यभर ध्यानात राहील. त्याच समजांच्या वतीनं मी हरजी राजे तुम्हाला सबूत देतो, छत्रपतींच्या कीर्तीला साजेसच वागणं राहील आमचं. छत्रपतींचं स्वप्न पूर्ण झाल्याखेरीज आमची तलवार म्यान होणार नाही. दरबार बरखास्त. दादा साहेब थांबा. काय झालं बाळराजे? आम्हाला आशीर्वाद द्या. सुखी रा बाळराजे. आम्ही कायम तुमच्या पाठीशी असू, पण तुम्ही आमच्या पाठीवरच बसायचं नेहमी सारखं. का वाईट वाटून घेऊ असं होणाऱ्याचा अंदाज होताच. शांत व्हा गणोजीराव. काय शांत व्हा? आपलं एक ठीक होत, आपल्या हातून चूक घडलीच होती, पण याने बिचाऱ्यांनी काय केलं होत? हातच बांधून बसले होते ना आजवर. मग द्यायला पाहिजे होतं काही ना काही वतन. आता बघत राहा, गणोजी राजे म्हणतात त्यांना, ते आता त्यांच्या पद्धतीनं वतन घेणार.